world's so bright. It's hard to breathe, but that's alright. Hush. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शुभम निकम तुमचं आपल्या फिट टू फिटर यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला वर्कआउट आधी आणि वर्कआउट नंतर काय खाल्लं पाहिजे याची संपूर्ण माहिती देणार आहे. त्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या फिटनेस संदर्भात नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येत राहतील. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला वर्कआउटच्या 1 ते 1.5 तास आधी कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटीन घ्यायचं आहे. आता कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे काय? असे पदार्थ जे पचायला वेळ घेतात, त्याचबरोबर त्यांची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जास्त वेळ टिकून राहते. चपाती, भाकरी, ओट्स, मुसली इत्यादी सर्व कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. आता प्रोटीन म्हणजे काय? असे पदार्थ जे आपल्या मसलला ग्रोथ करण्यास मदत करतात, जसं की अंडी आलं, चिकन, मच्छी, सोयाबीन, पनीर. हे सर्व पदार्थ आपल्याला वर्कआउटच्या 1 ते 1.5 तास आधी घ्यायचे आहेत. वर्कआउट नंतर आपल्या बॉडीला ग्लुकोजची गरज असते, त्यामुळे वर्कआउट नंतर 30 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला सिम्पल कार्ब्स घ्यायचे आहेत. आता सिम्पल कार्ब्स म्हणजे काय? असे पदार्थ जे लवकर पचतात, त्याचबरोबर त्यांची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कमी वेळ टिकून राहते, जसं की भात, साखर इत्यादी सिम्पल कार्ब्स पदार्थ आहेत. ते आपल्याला वर्कआउट झाल्या 30 मिनिटांच्या आतमध्ये थोड्या प्रमाणात घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जे काय तुमचं प्रोटीन शेक आहे किंवा तुम्ही काय मील घेणार आहात ते घेऊ शकता. मित्रांनो, खूप जणांचं असं म्हणणं आहे की वर्कआउटनंतर आपल्याला लगेच प्रोटीन शेक घ्यायचं आहे, कारण की वर्कआउटमध्ये जे काही आपले मसल ब्रेकडाऊन होतात ते प्रोटीन पिल्या पिल्या रिपेअर होतात, त्याचबरोबर त्याची ग्रोथ होते. हो, प्रोटीनने मसलची ग्रोथ आणि मसलची रिपेअरिंग होते, पण केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला प्रॉपर आराम द्याल, आणि तो आराम म्हणजे तुमची रात्रीची झोप. रात्रीची झोप ही मोठी असते आणि त्याच झोपेमध्ये तुमच्या मसलची ग्रोथ आणि मसलची रिपेअरिंग होत असते. प्रोटीन पिल्या पिल्या कधीच मसलची रिपेअरिंग आणि मसलची ग्रोथ होत नाही. मित्रांनो, जर तुम्ही वर्कआउटमध्ये एनर्जी ड्रिंक किंवा BCAA सारख्या सप्लिमेंट घेत असाल, तर तुम्हाला वर्कआउटनंतर सिम्पल कार्ब्स खाण्याची काहीच गरज नाही. जी काही तुमची ग्लुकोजची गरज आहे ती एनर्जी ड्रिंक आणि BCAA सारख्या सप्लिमेंट पूर्ण करतात. जर तुम्ही फॅट लॉस करत असाल, तर तुम्हाला वर्कआउटच्या 1 ते 1.5 तास आधी कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटीन घ्यायचं आहे. वर्कआउटनंतर 1 ते 1.5 तास थांबून जी काही तुमची मील असेल किंवा प्रोटीन शेक असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्ही मसल बिल्डिंग किंवा गेनिंग करत असाल, तर तुम्हाला वर्कआउटच्या 1 ते 1.5 तास आधी कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटीन घ्यायचं आहे. वर्कआउटनंतर 30 मिनिटांच्या आतमध्ये सिम्पल कार्ब्स घेऊन जी काही तुमची मील असेल किंवा प्रोटीन शेक असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओला खूप सारं शेअर करा आणि असंच आपल्या मराठी फिटनेस चॅनलला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.